या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। लोकप्रधान न्यूज चॅनल प्रस्तुत लोकप्रधान क्राईम टाइम या मालिकेचा 25वा एपिसोड यशस्वीरित्या पूर्ण केल्याने केक कापून दिग्गज मान्यवर लोकप्रधानच्या चाहते वर्गांच्या उपस्थितीत शहरातील KMC गार्डन येथे संपन्न झाला। क्राईम टाइमचे अँकर अर्जुन चव्हाण यांना प्रोत्साहित पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवरांनी एकच गर्दी केली होती। तर याची अधिक माहिती दक्षिण सोलापूर मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष व मान्यता विकास मंदिरचे मुख्याध्यापक सदाशिव भणमाने या कार्यक्रमामध्ये काय म्हणाले ते पहा। दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी। नमस्कार, आज लोकप्रधान न्यूज या चॅनलने क्राईम टाइम स्टोरीचा 25वा एपिसोड पूर्ण केल्याबद्दल या लोकप्रधानचे संपादक उपसंपादक सर्व सन्माननीय पदाधिकारी यांनी एकत्रित येऊन या ठिकाणी अँकर श्री अर्जुन चव्हाण सर यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तर या ठिकाणी मी अर्जुन चव्हाण सरांच्याबद्दल एवढंच म्हणेन की अर्जुन चव्हाण सर हे मद्रे तालुका दक्षिण सोलापूर येथील भाया तांडामधील सुपुत्र असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी उच्च शिक्षण घेतलं। त्यांची घरची परिस्थिती जर पाहिली तर अत्यंत गरिबीची होती। त्यांचे वडील हे ठेकेदार म्हणून काम करायचे आणि त्यानंतर मात्र त्यांनी आपल्या आईवडिलांनी आपल्या चारही मुलांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण दिलं। त्यापैकी एक मुलगा हा सध्या डॉक्टर आहे आणि त्यांची सूनबाईसुद्धा डॉक्टरीन आहे। त्याचबरोबर एक मुलगा इंजिनियर आहे आणि एक मुलगा आज पुणे येथील न्यायालयामध्ये क्लर्क म्हणून उच्च पदावरती काम करतो आहे। त्यांची मुलगीसुद्धा उच्च शिक्षित असून या ठिकाणी जे अर्जुन चव्हाण सर आहेत हे लोकप्रधानच्या माध्यमातून अँकरची भूमिका बजावत असतात आणि अँकरची भूमिका बजावत असताना त्यांनी जे पहिलं एपिसोड सुरू केलं त्या एपिसोड आज 25वा एपिसोड त्यांचं पूर्ण झालेलं आहे। आणि त्यांचं कार्य त्यांची परिस्थिती जर पाहिली तर अत्यंत नाजूक आणि अत्यंत गंभीर आणि अत्यंत गरिबीची परिस्थिती होती, परंतु त्यांनी मात्र या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी उच्च शिक्षण घेतलं। BA BEd MA BEd DEd अशा पद्धतीचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आणि त्यांना समाजसेवेची ओढ होती, आवड होती आणि म्हणून त्या माध्यमातून त्यांनी पत्रकारितासुद्धा पूर्ण केली आणि आज ते लोकप्रधानच्या माध्यमातून या ठिकाणी सोलापूर शहर जिल्ह्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या कार्याचा आगळा वेगळा ठसा लोकप्रधानच्या माध्यमातून त्यांनी उमटवलेला आहे। आणि अशा पद्धतीचं एक धाडसी नेतृत्व या ठिकाणी कर्तबगार अशा पद्धतीनं ज्या ज्या वेळेस ज्या ज्या अडचणी येतील त्या त्या ठिकाणी धावून जाणारे हे पत्रकार मंडळी किंवा हे आमचे अँकर सन्माननीय अर्जुन चव्हाण सर आहेत आणि त्यामुळेच या ठिकाणी एक निर्भीडता, एक प्रामाणिकपणा आणि सगळ्यांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे अत्यंत प्रामाणिकपणानं कसल्याही प्रकारचा दुजाभाव न करता आपल्या ज्या बातम्या आहेत ते चांगल्या पद्धतीनं लोकांच्यापर्यंत पोहोचवतात। वस्तुनिष्ठ बातम्या ते लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात। अशा पद्धतीचं कार्य आज लोकप्रधानच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि म्हणून आज मी 25वा एपिसोड पूर्ण केल्याने या ठिकाणी मी लोकप्रधानचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, संचालक, संपादक, उपसंपादक आणि ज्यांच्या माध्यमातून ज्यांनी पुढाकार घेऊन निर्भीडपणानं 25 एपिसोड क्राईम टाईमची पूर्ण केले ते सन्माननीय अर्जुन चव्हाण सरांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना, त्यांच्या टीमना मी मद्रे ग्रामस्थांच्या वतीनं आणि मी स्वतः मुख्याध्यापक या नात्यानं या सर्व सन्माननीय मंडळींना मी एकदा पुन्हा एकदा धन्यवाद देतो। आणि त्यांचे 25 एपिसोड पूर्ण जरी झाले तरी त्यांचे लवकरात लवकर 100 एपिसोड्स पूर्ण व्हावेत अशा प्रकारची सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत।